मस्तच। वाव का मस्त सुगंध येत आहे। हॅलो, हाय, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आय होप की तुम्ही मस्त आणि मजेतच असणार। तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती पॅशन लाईफ विथ प्रेसिलामध्ये। तर आज मस्त अशी चटपटीत रेसिपी घेऊन आलेली आहे, मी तुमच्यासोबत ती शेअर करत आहे। दुपारची वेळ आहे आणि मुलं स्कूलमधून आलेत, तर मुलांसाठी काहीतरी स्पेशल बनवायचं। तर आज मी चटपटीत अंडा बनवते आणि मी कसं बनवते हे तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर करते आहे। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। चला मग आता आपण किचनमध्ये जाऊया। तर इथे चटपटीत अंडा बनवण्यासाठी मी घेतलेलं साहित्य आहे कांदा, टमाटर, मिरची, लसूण, आलं म्हणजे अद्रक, पुदिना ते पत्ता, आणखी कोथिंबीर। हे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक पिसून घेणार आहे सगळं एकत्र करून। थोडंसं घालते पाणी, बारीक करून घेते। इथे पॅन ठेवल्या म्हणजे कढई आहे, त्यामध्ये घालते तेल। गरम होऊ द्यायचं। मम्मी, आज तू अंडा जे बनवत आहे चटपटी ते वेगळ्या पद्धतीत बनवत आहे का? हो, हे मी अंडा जे बनवते वेगळ्या पद्धतीत आहे आणि खूप छान टेस्टी असं लागतं ह्याला। आम्ही मी स्वतः नाव दिलंय चटपटीत अंडा। तेल गरम झालं, ह्यामध्ये करते मसाला ऍड। आता ह्यामध्ये हा मसाला थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि नंतर जे आपण पेस्ट बनवले ती घालून घ्यायची आहे मस्त अशी। आता ह्यामध्ये मी हळद ऍड करते आणि हे जो मिश्रण आहे ना आपलं व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आणि ही रेसिपी, ही जी मी रेसिपी दाखवते जी मी बनवते हे कोणी कोणी करून खाल्लं आहे आणि माहिती आहे कुणा कुणाला। पाणी आणून घेते थोडंसं, तर ही जी ग्रेव्ही आहे फिकट असणार आहे, पातळ जास्त नाही करणार आहे। आणि कसं माहिती आहे का, व्यवस्थित जर परतून घ्यायची नंतर ह्यामध्ये अंडा आपण घालून घेणार आहे। मम्मी, आता ग्रेव्ही तर रेडी झाली आहे, परंतु आता अंडा जे टाकणार ते कसं टाकणार? ते सांगते मी कसं घालणार अंडा। आपल्याला इथं काय रस्सा बनवायचा नाही आहे, एकदम चटपटीत अंडा बनवायचा आहे ना। माझ्यामध्ये ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं, बरोबर ना? मग थोडीशी ती आता पातळ आहे ना, नाही का? माझं थोडंसं आपण हे परतत राहिल्यानंतर ते थोडंसं ठीक होईल। ठीक झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये अंडा ॲड करायचा आहे। आता ह्यामध्ये मी मीठ ॲड करते पण थोडंसं, नंतर जेव्हा आपण अंडं त्यामध्ये फोडून घालणार आहे त्यानंतर त्यामध्ये परत मीठ ॲड करायचं आहे। आता ह्याला उकळी आले मस्तपैकी ना। मग आता काय करते, गॅस करते मध्यम। आता घालू आपण अंडं, अंडं आणि फक्त अंड्याला असं अजिबात हलवायचं नाही, जशा असतं तर त्याच जागेवरती राहायला पाहिजे। गॅस मध्यम ठेवायची आणि झाकण लावून ठेवायचं, अजिबात ह्याला हलवायचं नाही आहे। आता ह्यामध्ये थोडंसं वरून मी मीठ घालते पुन्हा थोडंसं आणि का मीठ मिक्स होऊन जाईल त्यामध्ये। झाकण लावून ठेवायचं, ह्याला जर तुम्ही अंड्याला मिक्स केला आता तर अंडी जी आहे ना ती पूर्ण अशी विरघळून जाणार, काहीच नाही करायचं, तसं जशा तुम्ही सोडून द्यायचं। मम्मा, अंडा शिजायला किती वेळ लागणार? आता कितपत म्हणजे 10 मिनिटं कमीत कमीत लागणार आहेत, पण मी तुम्हाला दाखवते अंडा शिजलं की नाही कसं बघायचं तेही दाखवणार आहे। तोपर्यंत मी तुम्ही चपाती करून घेते। चपाती, चपात्या बनवते आम्ही। या तुम्ही सुद्धा गरमागरम जेवण जेवायला, चपाती आणि चटपटीत अंड्याची भाजी।
खायला एकदम स्वादिष्ट लागते बरे का। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने। आणि जर तुम्हाला माहीत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा की माहीत आहे मला आणि बनवतो म्हणून। मस्तच वाव का मस्त सुगंध येत आहे। तर आता कसं चेक करते मी दाखवते तुम्हाला। इथे असं चेक करायचंय जो आतला भाग आहे तो शिजलेला आहे, याचा अर्थ आपली रेसिपी तयार आहे। चारची चार अंडी पूर्णपणे तयार आहे। आता ह्या एका प्लेट मध्ये काढून घेते मी मस्त अशी। सो फायनली आपली डिश तयार आहे। एका प्लेटमध्ये मी अंडी काढून घेतलेली आहे आणि त्यात चपाती। सो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला का चटपटीत अंडा? आणि आवडल्यास तुम्ही नक्कीच ट्राय करा। आणि हो, आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि शेअर पण करा। चला मग मी पुन्हा भेटते तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन। तोपर्यंत खात राहा, काळजी घ्या। चला बाय बाय।